नमस्कार, मी नेहा शंखनाथच्या विशेष मुलाखत मध्ये आपण सर्वांचे स्वागत करते. आज आपल्या सोबत उपस्थित आहे नागपूरच्या श्रीमती श्रद्धा पाठक, ज्या नगर एक प्रभाग क्रमांक 22 नगरसेविका आहे, त्यासोबतच एक उत्तम समाजसेविका आणि त्यासोबतच त्यांची कारकिर्दी खरंच खूप मोठी आहे. विद्यार्थी परिषद जी चळवळ होती त्याचे ते मुख्य भूमिका म्हणून त्यांनी साकारली आहे. अनेक कार्यक्रम त्यामार्फत झालेले आहे. आज आपण मॅमकडनं संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार मॅम, शंखनाथच्या विशेष मुलाखत मध्ये मी नेहा आपले खूप खूप स्वागत करते. आपण चर्चेला सुरुवात करूया. सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न हा आहे की जी विद्यार्थी परिषद चळवळ जी सुरू करण्यात आली होती त्याचे अनुभव तुमचे कशा पद्धतीने राहिलेले आहे? खरं तर विद्यार्थी परिषदेमध्ये मला जे अनुभव मिळाले सगळेच चांगले अनुभव मिळाले आणि त्यातनं मी घडत गेली. मग विद्यार्थी परिषदचे आंदोलन असतील, त्या चालणाऱ्या दीर्घकाळ चालणाऱ्या मीटिंग्स असतील, नंतर कॉलेजचं इलेक्शन असेल, या सगळ्या ह्याच्यातनं मला एक एक टप्पा उलगडत गेला आणि मी घडत गेली आणि मग तुम्ही आज मला बघत आहात इथे. जेव्हा सुरुवात केली नक्कीच आपल्याला अडथळे आलेच असेल, तर तुमच्या आयुष्यात कशा पद्धतीने अडथळे आले आहे? कारण की आपण जर समाज बघितला तर एक स्त्री जेव्हा कामाला सुरुवात करते तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्ही वेव्ज आपल्या समोर येतातच, तर तुमचा अनुभव हा कशा पद्धतीने राहिलेला आहे? एक महिला म्हटलं ना तर तिला घर, चूल आणि मूल आणि बाहेरचं हे सगळं सांगड घालायची म्हटलं तर एक तारेवरची कसरत असते. पण तोंडामध्ये गोडवा असेल आणि मोठं मन असेल, दोन कामं करायची ताकदही असेल, घरातले म्हणा बाहेरचे म्हणा, तर ती करू शकते हे नक्कीच. मग घरात पण मुख्य म्हणजे काय असतं, एक स्त्री जेव्हा लग्न होऊन या सगळ्या गोष्टींमध्ये पडते, माझं कामात काम मी जे विद्यार्थी परिषदेचं काम होतं ते मी बंद नाही केलं, ते कंटिन्यू चालू राहिलं. मग विद्यार्थी परिषदेचं काम झालं, मग मी युवा मोर्चाचं काम केलं, मग मी भारतीय जनता पार्टीचं काम केलं, तर या सगळ्या दीर्घकाळात 20-22 वर्षाच्या पिरियडमध्ये दोन्ही सांभाळताना तारेवरची कसरत झाली. पण या सगळ्या ह्याच्यात मला जसं बाहेरच्या समाजातल्या लोक आमच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींनी सांभाळून घेतलं, मोठ्या मनाने त्यांच्या पदरात घेतलं, त्याचप्रमाणे मला घरच्या सगळ्या कुटुंबाने जो पाठिंबा दिला, या सगळ्या दोघांच्या पाठिंब्यामुळे आजपर्यंतचा हा माझा प्रवास अतिशय सुखकर झाला आहे. म्हणजे अडचणी आल्या, संकटं आले आणि त्याच्यातनं पण मी बाहेर पडली आणि तेवढ्याच तीव्रतेने मी पूर्ण सगळ्या याच्यावर आक्रमकतेने म्हणा कधी शांततेने म्हणा सगळ्या याच्यावर मात करत गेली. आणि तुम्ही मला आज इथे बघता आहात की आज मी एक नगरसेविका आहे, झोन सभापती आहे आणि चांगल्या पद्धतीने बऱ्यापैकी सगळ्यांची सांगड घालून काम करते आहे. एक खरंच एक स्त्री म्हणून एक उत्तम कामगिरी आपण पार पाडलेली आहेत. जेव्हा आपण बघतो की कॉलेज इलेक्शन असतं किंवा युवा मोर्चा असतं तेव्हा एक मनात एक जोश असतो की हा आपण हे करायला पाहिजे, आपण ते करायला पाहिजे, तर त्यामधले अनुभव कशा पद्धतीने आलेले आहे तुम्हाला? त्यामधले अनुभव, आम्ही विद्यार्थी परिषदेचं जेव्हा काम करायचं तेव्हा 14 ऑगस्टला आमचा मशाल मोर्चा राहायचा आणि तो रात्री राहायचा, मग कुठल्या तरी कुलगुरूच्या घरावर किंवा कुठेतरी संघटनेवर असं व्हायचं ते, तर तेव्हा एक खूप जोश राहायचा की येस आम्हाला हे करायचं आहे. युवा मोर्चाचं काम करताना मग एखाद्याच्या मंत्र्याच्या गाडीचा लाईट फोड, एखाद्याचा पुतळा जाळ, कुठेतरी नारेबाजी कर, असं सगळं ते वातावरण राहायचं आणि ते त्या वातावरणातनं ना एक मेसेज मिळतो, आपण कुठे चुकलो, काय चुकलो, आपण कशी बांधिलकी करायला पाहिजे होती, अजून कसं हे आक्रमक आपल्याला आंदोलन करता आलं असतं, या सगळ्या गोष्टींची सांगडी घालता येते. या सगळ्या आंदोलनांमधनं जरी एक जोश असतो, एक राग असतो, तीव्रता असते, त्या ते वय पण तसंच असतं, तर त्याच्यातनं आपल्याला बरंच काही शिकता येतं आणि हेच शिकणं गरजेचं असतं. मी तर खरंच युवकांना म्हणेल की या सगळ्या घडामोडींमध्ये त्यांनी सगळ्यांनी सहभाग घ्यायला पाहिजे. आपल्याला खरंच काय आवश्यकता आहे, कुठल्या कायद्यांमध्ये विद्यार्थ्यांचे वेगवेगळे कायदे आहे, आता आपण बघतोय की नागपूर विद्यापीठामध्ये जे काही चालू आहे याच्यामध्ये युवा शक्तीनी, युवकांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सामील व्हायला पाहिजे आणि तो जोश जो असतो तो खरंच चांगल्या कामासाठी वापरता येतो आपल्याला. बरोबर, म्हणजे जर आपण बघितलं गेलं तर विद्यार्थ्यांचे जे हक्क आहे आजच्या युवा पिढीला ते कुठेतरी नको आहे किंवा माहितीच नाही, म्हणजे काय नेमकं आपण काय करायला पाहिजे. आपण बघतो की मेडिकलमध्ये मोठमोठे मोर्चे काढतात किंवा स्ट्राईक करतात पण त्याचं कुठेतरी त्या प्रश्नांचं त्यांचं निराकरण नाही होत, तर ते कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? मला तरी असं वाटतं की आपण एखाद्या संघटनेच्या माध्यमातून जेव्हा जातो, आता तुम्ही पण बघता की विद्यार्थी परिषद किंवा युवा मोर्चा सतत दोन्ही आपापल्या
विचारांच्या याच्यावर आता तुम्ही कुलगुरूचं जे प्रकरण झालेलं आहे, आता मध्ये आता हे पेपर फुटीचं प्रकरण झालेलं आहे, या सगळ्या याच्यात एकट्या विद्यार्थ्यांनी लढण्यापेक्षा, एखाद्या विद्यार्थ्यांनी लढण्यापेक्षा जर संघटनेने त्याच्यात भाग घेऊन लढलं तर त्याला एक वेगळ्या प्रकारचा आकार मिळतो आणि त्याच्यातनं दिशा मिळते आणि तो मुद्दा जो असतो, जो प्रश्न असतो, तो सुटण्यासाठी अधिक शक्तिशाली होतो की नाही यांचं उत्तर आपल्याला द्यावंच लागणार आहे, कुलगुरूंना या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार आहे, कारण ही संघटना इथे आली आहे, इथे विद्यार्थी आक्रोश करतात आहे आणि ती संघटनाच नसते तर संघटनेसोबत अनेक विद्यार्थी असतात ज्यांच्यावर खरंच अशा पद्धतीने हे झालेलं आहे, संकट आलेलं आहे. एखाद्या विद्यार्थ्याची ऍडमिशन होत नाही, एखादा कायदाच बदलून जातो, मग आता तुम्ही हे पेपर फुटीचं बघता आहात, अशी अनेक प्रश्न असतात आणि जेव्हा या संघटना प्रामाणिकपणे ठामपणे मांडतात तेव्हा त्याला एक आकार येतो आणि त्या आकाराच्या माध्यमातून त्या प्रेशर येतं, आकार येतं म्हणण्यापेक्षा समोरच्या पार्टीवर पण प्रेशर येतं आणि तो त्यांना मुद्दा सोडवावा लागतो. म्हणून एकटं लढण्यापेक्षा संघटनेच्या माध्यमातून लढलं तर ते जास्त चांगलं असतं, म्हणजे कुठेतरी एकजुटीने होऊन काम केलं तर त्याचं कुठेतरी प्रश्नाचं निराकरण होतं. खरंच म्हणजे अनुभवातून जे आपण म्हणतो की माणूस घडतो, अनुभव हे खरंच आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात, त्याचं उदाहरण आज आपल्यासोबत उपस्थित आहे. हे तुमची सुरुवात झाली मॅम की चळवळपासून तुम्ही सुरुवात केली, युवा मोर्चा एक संघटना म्हणून तुम्ही काम केलं आणि त्यानंतर एक समाजसेविका, त्याचे अनुभव तुमचे कशा पद्धतीने राहिलेले आहेत? समाजसेविकेचं काम जे आहे ना ते मी खूप आधीपासून करतो, विद्यार्थी परिषदच्या कामा काळापासून पण आम्ही करत होतो आणि नंतर मग थोडं थोडं मी राजकारणात येत गेली आणि मग हळूहळू हळूहळू माझं हे काम पण वाढत गेलं. तर समाजसेवा म्हणजे खूप त्याच्यातच राहून असं करा तसं करा असं नाही, तर एखादा गरजू माणूस आपल्याकडे येतो आहे, त्याची छोटीशी काहीतरी गरज असते, ती गरज पूर्ण करणे. मग एखादा लाईटच नाही लागला आहे, गल्लीमध्ये अंधार आहे, पाण्याचा पाईप फुटला आहे, नळाला तोटी नाही, किंवा मग आता माझ्याकडे आम्ही एक संतुलन समाधान सेल म्हणून चालू केलेला आहे, साधारण शुक्रवार आणि शनिवार तिथे आम्ही दोन वकील आणि एक डॉक्टर असं बसवतो आणि त्याच्या माध्यमातून ज्या पीडित महिला येतात, महिलाच नाही तर मग कोणाचं तरी इलेक्ट्रिकचं बिल कमी झालेलं नसतं, मग काहीतरी पोलीस स्टेशनला काहीतरी प्रॉब्लेम आलेला असतो किंवा आणखीन या महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त कुठल्या तरी ऑफिसला काहीतरी प्रॉब्लेम असतो, तर ते सगळे प्रॉब्लेम आम्ही तिथे शुक्रवार शनिवार सोडवत असतो. तर ही एक प्रकारची समाजसेवा आहे की एखाद्या पीडित व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष कोणी पण, जो आपल्याकडे येतो तो तसाचा तसा त्याला आपण स्वतःजवळ प्रश्नाचं निराकरण बोलून निराकरण करणं, ही एक खूप मोठ्या प्रकारची समाजसेवा आहे. जर आपण मध्यंतरी एक ट्रेंड म्हणायला हरकत नाही आहे, म्हणजे एक आपण कोणाला स्पेशली टिप्पणी तर करतच नाही आहे, पण समाजसेवक किंवा समाजसेविका जर आपण आज बघितलं तर एक साधारण कोणाला एक राशन देणं किंवा एक किट देणं आणि खूप मोठा गाजावाजा करणं की हा आम्ही समाजसेविका आहे किंवा आम्ही समाजसेवक आहे, आम्ही अशा पद्धतीने वाटप करतो, म्हणजे साधारण एक दोन लोकांना मदत करून फोटो सेशन करून ती समाजसेवा आपण नाही म्हणू शकत. म्हणजे गरजू लोकांना मदत करणे आणि त्यानंतर तुम्ही फोटो काढता किंवा ते पेपरमध्ये देतात, हे कुठेतरी नको व्हायला हवे आणि नक्कीच तुम्ही हे न करता, तुम्ही फक्त गाजावाजा न करता तुम्ही एक योग्य प्रकारे तुम्ही समाजसेवा करत आहे, तर त्यातले तुमचे अनुभव कशा पद्धतीने आहे? आता तुम्हाला माहिती आहे की हा कोरोनाचा एक खूप क्रुशल काळ आपल्या सुरू आहे, अजूनही सुरू आहे, आणि एक आपण मागच्या वर्षी बघितलं पहिल्या लॉकडाऊनला ज्या पद्धतीने एकदम अचानक लॉकडाऊन लागलं आणि शहराच्या शहर पूर्ण थांबली, बरोबर, माणसं स्तब्ध झाली, सगळ्यांचे उद्योगधंदे बंद झाले. बरं, ज्यांच्याकडे उद्योगधंदे होते त्यांचे वर्ष दोन वर्ष कसं तरी काढू शकतात, पण ज्या पोळ्या करणाऱ्या बायका आहे, रिक्षा चालवणारे माणसं आहेत, अशांची कुटुंब ज्या कुटुंब उघडी पडली. अशा वेळेला काही महिला माझ्याकडे आल्या की मॅडम असं आहे की आम्ही पोळ्यांचं काम करत होतो आणि त्याच पिरियडमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला रेशनच्या मार्फत आपण लोकांपर्यंत धान्य पोहोचवलं, ज्यांचे रेशन कार्ड नव्हते त्यांचे रेशन कार्ड अपडेट केले आणि त्यांना आपण ते धान्याची व्यवस्था तेव्हा करून दिली. पण जेव्हा त्या बायका, सुशिक्षित बायका, आपल्या मुलीला सॅनिटरी नॅपकिन घेऊन देऊ शकत नाही तेव्हा अशा माझ्याकडे आल्या आणि मी त्यांना त्वरित नॅपकिन तर दिले, सॅनिटरी नॅपकिन, पण माझ्या डोक्यात असं आलं की धान्य तर देतात आहे, किराणा पण देतो आहे, पण अशा पद्धतीची महिलांसाठी एक किट तयार करावी आणि मी ती किट तयार केली.
त्याच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन, सॅनिटायझर, दोन मास्क, दोन कपड्यांचे साबण आणि दोन आंघोळीचे साबण अशी ती महिलांची स्वच्छता किट आपण तयार केली होती. आणि ही किट आपण मोठ्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट केली. त्याच्या व्यतिरिक्त आपण ज्या महानगरपालिकांच्या शाळा होत्या, माझ्या इथे राम मनोहर लोही आहे, आणखीन बाकीच्या ज्या शाळा आहे, त्या शाळांमध्ये आपण त्या पिरियडमध्ये शाळा बंद होत्या, बरोबर, आपण विद्यार्थ्यांना बोलवू नव्हतो शकत शाळांमध्ये, पण अशा वेळेला या पॅन्डेमिक एरिया सिच्युएशनमध्ये आपण त्यांना पॅरेंट्स लोकांना शाळेत बोलवलं आणि पॅरेंट्स लोकांना आपण मोठ्या प्रमाणात अक्षयपात्राच्या माध्यमातून एक 17 ते 20 किलोची किट दिली. त्याच्यात डाळ, तांदूळ, गहू सगळंच होतं, बेसन, चणा डाळ, कडधान्य, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, तेल, मीठ, सगळं पूर्ण किट, की ती 4 लोकांना एक 20 दिवस तरी कमीत कमी पुरेल अशी किट दिली. याच्या व्यतिरिक्त मला असं वाटलं की जो आपला बूथ असतो इलेक्शनचा तो तेवढ्यापुरती मर्यादित नसावा, तर त्या बूथमधनं काहीतरी सामाजिक कार्य व्हावे. आणि या पिरियडमध्ये मी माझ्या ज्या वार्डामध्ये 15 ते 17 बूथवर स्वतः प्रभागातल्या काही डॉक्टर्सची टीम तयार केली, 7-8 डॉक्टरची टीम तयार केली. काही आयुर्वेदिक डॉक्टर होते, काही ॲलोपॅथी होते, काही होमिओपॅथी होते. त्याच्यात डॉक्टर मुरकुटे, डॉक्टर धामणकर, चैतन्य धाम आहे, डॉक्टर काळे आहे, त्याच्यानंतर डॉक्टर श्रुती अष्टनकर आहे. अशा लोकांनी मला मोठ्या प्रमाणात मदत केली आणि ते मला त्यांचा सकाळचा 2 ते 3 तासाचा वेळ द्यायचे. अशा वेळेत मी माझ्या त्या एरियांमध्ये जायची, तो बूथ लावायची, लोकांना आवाहन करायची. तिथे आपण त्यांचं ऑक्सिमीटरने ऑक्सिजन टेम्परेचर चेक करायचं, त्यांना इम्युन बूस्टर डोस, आल्सेनिक अल्बमच्या बॉटल्स असं सगळं दिलं. आणि जे चैतन्य धामचे डॉक्टर्स होते त्यांनी स्वतः काढ्याच्या टॅबलेट तयार केल्या होत्या, त्या टॅबलेट सुद्धा आपण तिथे डिस्ट्रीब्यूट केल्या आणि अशा अनेक जागी केल्या. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस त्या मेमध्ये जो एक मोठा खूप उन्हाळा राहतो आणि त्या पिरियडमध्ये मी जेव्हा महिला पोलिसांना त्या ह्याच्यावर बघितलं, चौकांमध्ये बघितलं पहारा देताना, उभ्या असताना, तेव्हा त्यांनी मला असं म्हटलं की मॅडम आम्हाला इथे बाथरूमला कोणी जाऊ देत नाही. कारण बरोबर आहे, कोरोनाचा क्रुशल पिरियड होता, सगळ्यांचे दारं बंद होते, अशा वेळेला बाहेरच्या व्यक्तीला आतमध्ये आणणं सुद्धा त्या घरच्या बाईला पण थोडंसं हे व्हायचं. तर मग मी लगेच स्थानिक इतवारी शाळेशी बोलून त्यांची तिथे व्यवस्था करून दिली. पण त्याच्यानंतर लकडगंज पोलीस स्टेशन, कोतवाली, गणेशपेठ तहसील अशा पोलीस स्टेशनमध्ये आपण त्या पोलिसांचंही चेकअप करवलं, त्यांना हेल्दी ड्रिंक दिलं, म्हणजे ज्यांनी त्यांना उन्हाळ्यामध्ये जेव्हा ते उभे राहतात आपल्या पहाऱ्यावर तेव्हा त्यांना त्यांच्यामध्ये एनर्जी पण राहील आणि त्यांना इम्युन बूस्टरचा डोस पण दिला. तर असे अनेक कामं आपण या पिरियडमध्ये केलेले आहे. मग कुठे किराणा नसेल तर किराणा वाटप केलं, नंतर लसीकरणाचे मोठ्या प्रमाणात कॅम्प लावले, किट वाटप केल्या, हे सगळे कामं आम्ही त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये सगळ्यांच्या सहकार्याच्या मदतीने मी स्वतः माझ्या वार्डासाठी केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं गेलं तर एक उत्तम कामगिरी तुमच्या मार्फत आतापर्यंत झालेली आहे आणि नक्कीच सगळ्यांना आशा आहे की पुढे पण अशाच पद्धतीने होत राहणार. जो प्रवास आहेत, म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ता, त्यानंतर चळवळ, यूथ काँग्रेस, म्हणजे यूथच्या दृष्टिकोनातून तुम्ही मोठी कामगिरी केलेली आहे आणि आता एक नगरसेविका, तर त्याचे अनुभव तुमच्यासाठी कशा पद्धतीने आलेले आहे? जो प्रभाग क्रमांक 22 आहे आपल्या नागपूरचा, त्याचे तुम्ही एक उत्तम नगरसेविका म्हणून तुमचं नाव चालतं, तर ते अनुभव कशा पद्धतीने होते? खूप चांगला अनुभव आहे. आपण प्रत्येक वेळेला म्हणू की वाईट अनुभवच मला मिळतात, तर तसं नाही, त्याच्यातनं शिकण्यासारखंही असतं. आणि जे वाईट अनुभव मिळतात त्याच्यातनं मी काय चांगलं शिकून आणखीन चांगलं काय करू शकेल याची एक दृष्टी पण त्या ह्याच्यातनं मिळत असते. ज्या वर्षी मी नगरसेविका झाली, मी मोठ्या प्रमाणात निवडून आली, नागरिकांनी आणि पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, माननीय नितीनजी गडकरी आहेत, माननीय देवेंद्रजी फडणवीस आहे, आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहे, प्रभारी आहेत, आमचे अनेक बूथ प्रमुख जे मोठ्या प्रमाणात आमच्यासाठी रस्त्यावर उचलून ज्यांनी वोट मागितले आहे, त्या सगळ्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. मात्र नगरसेविका झाल्यावर मी जे काही काम केलं आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात एक काम मी असं केलं आहे की ज्या विहिरी होत्या आपल्या जुन्या दगडी विहिरी आणि त्याच्यामध्ये चांगलं खूप सारं पाणी ज्याचं कधीच आटणार नाही अशा विहिरींवर आपण नेटवर्किंग केलं. सबमर्सिबल पंप टाकून बऱ्याच घरी अशा विहिरींना आपण जिवंत केलेलं आहे. ॲक्च्युली हा जो प्रभाग आहे आमचा 22 चा, जो पूर्व आणि मध्य असं आहे,
आणि याच्यामध्ये स्लम मोठ्या प्रमाणात आहे. मंगळवारी रिव्हरपुरा, हत्ती नाला, हायचित मंदिर, इकडे धान्य बाजार येतो, सराफा बाजार येतो, रेड लाईट सारखा एरिया येतो आणि गल्ल्या इतक्या लहान आहे तिथे. ॲम्ब्युलन्स तर सोडू द्या, पण छोटा टँकर सुद्धा जाऊ देणार जाऊ शकणार नाही. मग अशा वेळेला उन्हाळ्यामध्ये खूप पाण्याची बायकांसाठी खूप पायपीट व्हायची. आणि हा एक डोळ्यासमोर मी ठेवलं की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर या विहिरी जिवंत करून नेटवर्किंग करण्याचं काम मी केलेलं आहे. मी रस्ते बांधले, मी कचऱ्या छोटीशी समस्या असते बाईची की कचरा नाही उचलला या बाईने, ही बाई बरोबर झाडत नाही, तर ते सुद्धा मी लक्ष देऊन ते काम करते. माझा सकाळचा जो वेळ असतो, म्हणजे मी सगळ्यात पहिले जर कुठल्या कार्यक्रमाला जायच्या आधी जर कुठलं काम करत असेल तर मला माझा आज किंवा मला वेळेवर येणाऱ्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रारीकडे मी स्वतः वैयक्तिक जाऊन तिथले जे काही OCW चे अधिकारी असतील, मग आरोग्य विभागाचे असतील, विद्युत विभागाचे असतील, त्या अधिकाऱ्यांना तिथे बोलावून त्यांना ती तक्रार सांगते की नाही ही तक्रार सोडवून द्या, कारण त्याच्यापासून अनेक लोक प्रभावित होत असतात. छोटीशी तक्रार असते की मॅडम नळ फुटला आहे, नळ आलेला नाही, दिवा बंद आहे, झाडलेला नाही, कचरा उचललेला नाही, रस्त्यात गड्डा पडलेला आहे, तर अशा अनेक छोटीशी तक्रार असते पण त्याच्यापासून अनेक कुटुंब प्रभावित होत असतात. ती छोटीशी तक्रार आपण तात्काळ सोडवली तर ही अतिशय करोड रुपयाच्या कामापेक्षा जास्त मूल्यवान ही गोष्ट आहे. तर ही प्रामाणिकपणे आपण करायला पाहिजे. अनेक रस्त्यांचे बांधकाम केले, अनेक जुने जे इंग्रजांच्या काळातले चेंबर्स गडर होते की ज्याने अनेक वस्त्यांची शुअरलाईन बंद झाली असती असे गडर आपण तयार केले, नाल्यांसाठी मोठ्या प्रमाणात काम केलं, असे अनेक कामं आपण केलेले आहे. म्हणजे खरंच मॅम, जर आपण एकीकडे जर बघितलं की लोकांचं, म्हणजे एक जर सर्वे आपण केला आणि ते जर आपण विचार केला तर लोक सध्याची जी परिस्थिती आहे, आक्रोश आहे म्हणजे लोकांमध्ये की नगरसेवक कुठेतरी विस्कटलेले आहे किंवा भरकटलेले आहे कामापासून. पण जर आपण तुमचं उदाहरण बघितलं तर खरंच आपला जो प्रभाग आहे तो स्वच्छ आणि सुंदर आहे. जे मोदींजीचं वाक्य आहे की स्वच्छ भारत सुंदर भारत, तर याचा पुरेपूर म्हणजे जो ढाचा आहे तो आपल्या प्रभाग क्रमांक 22 आहे. जर आपण महिलांसाठी आतापर्यंत अनेक कामगिरी केलेली आहे तुमच्या म्हणण्यानुसार, तर आपण कुठेतरी असा विचार करतो की समजा एक महिला आहे, तिला रोजगाराच्या दृष्टिकोनातून आपण कशा पद्धतीने आतापर्यंत काम केलेलं आहे की भरपूर अशा महिला आहे किंवा त्यांचे कुटुंब असतात, जसं आपण स्टार्टिंगला म्हटलं की चूल आणि मूल ही आता तरी संकल्पना ही कुठेतरी बदललेली आहे, पण कुठेतरी आताही असे घर आहे की तिथे स्त्रीला पाहिजे त्या प्रमाणात फ्रीडम नाही आहे, म्हणजे ती स्वतः बाहेर निघून काम करू शकत नाही. तर स्वयंरोजगार किंवा घरी बसून ती महिला एक आपलं पोट्या पाण्यापुरती तरी आपली सोय केली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून काही आपल्या मार्फत कामगिरी झालेली आहे. हो, चांगला प्रश्न आहे तुमचा. काही महिलांना आपण या अंतर्गत मुद्रा लोनचं काम आपण करून दिलेलं आहे. छोट्याशा दुकानासाठी म्हणा, पिकोफॉलच्या मशीनसाठी म्हणा, किंवा सिलाई मशीनसाठी म्हणा, असं आपण मुद्रा लोनच्या मार्फत अनेक महिलांना काम करून दिलेलं आहे. काही महिलांना आपण प्रशिक्षण पण दिलं आहे की ते पुढे जाऊन काम करतील. आणि या सगळ्या याच्यामध्ये नाही का, महिलांचं संघटन होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा त्या महिला सोबत येतात, एकमेकांचं विचारांचं आदान प्रदान होतं आणि त्याच्यातून त्या शिकत जातात आणि मग त्यांना वाटतं की नाही मी काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्या ह्याच्यातनं ते सगळं होत असतं. छोटंसं उदाहरण देते मी तुम्हाला. माझ्या प्रभागामध्ये तेलीपुरा समाजभवन आहे, तिथे काही समाजकंटकांनी असंच गैरप्रकार करून मग दारू पिणे, सट्टा खेळणे, मग दारू पिल्यावर ती बाटली तिथेच फोडणे, असे सगळे प्रकार होत होते. आणि अशा वेळेला मी तिथे जायची तर रोजच्या महिला ओरडायच्या, मॅडम हे असं झालं ना, मॅडम इथे असं झालं, तिथे लाईट फोडला, मॅडम कुलूप तोडलं, असं करता करता मी तिथे 8-10 बायकांना सोबत घेतलं आणि काहीच केलं नाही. तिथे फक्त एक योगा वर्ग चालू केला. आज तिथे 40-50 बायका सकाळी योगा करतात आणि ते जे संघटन तयार झालं त्याच्यातनं जी शक्ती तयार झाली ती खूप वेगळी शक्ती आहे. आणि जेव्हा या बायका स्वतः काम करतील, आम्ही एक प्रोजेक्ट आणला होता पण तो प्रोजेक्ट बायका म्हणाल्या की नाही आमच्याकडे सिलाई मशीन नाही किंवा असं नाही तसं नाही म्हणून ते थांबलं की मॅडम तुम्हीच आम्हाला काहीतरी देत जा, आम्ही घरी बसल्या करू. तर ते दुसरा प्रोजेक्ट मी परत त्यांच्यासाठी लवकर आणील त्या महिलांसाठी. पण जेव्हा या संघटित होतात आणि जेव्हा काम करतात तर तेव्हा तिथे 50% नवऱ्यांच्या दारू सुटलेल्या आहे. आज तिथे मी व्यसनमुक्ती केंद्र आमचं चालू आहे, योगा वर्ग चालू आहे आणि लवकरच तिथे दवाखाना पण येणार आहे.
आणि याच याच्यात जेव्हा दवाखाना नव्हता, जेव्हा माननीय आपले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींनी जे आपलं दीनदयालच्या अंतर्गत जे दवाखाने चालवले, तर 2 वर्ष कंटिन्यू मी शुक्रवारी तिथे दवाखाना चालवलेला आहे. तर हे छोटंसं उदाहरण या समाजभवनाचं की जिथे एका काळी सट्टा चालायचा, जिथे बाई येऊ नव्हती शकत रात्री, तिथे आज बायका स्वतः संघटितपणे अशा पद्धतीचा कार्यक्रम राबवतात आहे. मग त्या माध्यमातनं त्यांनी BC चालू केली, मग मी स्वतः त्यांची सहल काढून दिली, मग तिथे शारदा बसवण्यात आली, मग असे वेगवेगळे कार्यक्रम आपण तिथे राबवले. म्हणजे खरंच आत्मनिर्भर जर एका स्त्रीला व्हायचं असेल तर पहिले संघटित होणं गरजेचं आहे. म्हणजे एकजूट होऊन जर आपण कोणतंही काम केलं तर त्याला नक्कीच यश येते, याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. एक सभापती म्हणून तुमच्या म्हणजे कशा पद्धतीने कामकिर्दी राहिलेली आहे? सभापती म्हणून अगदी चांगली कारकीर्द राहिलेली आहे. एकदम मी सगळ्या विभागाच्या मीटिंग स्वतः दर महिन्यातनं एकदा लावत असते आणि कोणाला काय अडचण आहे काय नाही किंवा काय करायचं नाही हे मी स्वतः बघत असते. आणि त्याच्या व्यतिरिक्त सभापती म्हणून जर एक पाहायला गेलं तर मी मुख्याध्यापकांच्या मीटिंग्ज लावल्या महानगरपालिकेच्या शाळांच्या, ज्या प्रभाग क्रमांक झोन क्रमांक 6 ज्या महानगरपालिकांच्या शाळा आहेत त्या महानगरपालिकांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना मी एक दिवस बोलावलं आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या की तुम्हाला काय अडचण आहे. तर त्यांच्या अडचणी ऐकून तर मी अवाक झाली, पण मला जो एक फंड मिळतो तो फंड मी सगळ्या शाळांसाठी आणि स्थानिक दवाखान्यांसाठी तो वापरला, ही एक मोठी उपलब्धी या माध्यमातून झालेली आहे. मी यावेळेला हा विचार नाही केला की ही माझी शाळा ही त्याची शाळा नाही, तर या शाळेला ही माझ्या प्रभागात असो किंवा नसो पण ही माझ्या झोनमध्ये आहे आणि या शाळेला इथे बाथरूमची गरज आहे, या शाळेला इथे एक ऑटोमोबाईल लॅबोरेटरीचं एक निर्माण कार्य माझ्या हातून आत्ता चालू आहे, ते लगेच आपण त्याचं विद्यार्थ्यांकडे ते सोपवू ते काम, ते एका शाळेमध्ये ते चालू आहे. तर अशा पद्धतीचे कामं आपण झोन म्हणून मधून झोन फंडातनं सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेले आहे. हा म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की विद्यार्थ्यांना प्रश्न आहे किंवा त्यांच्या पाल्यांना प्रश्न आहे, पण कुठेतरी जे वर्गशिक्षिका असतात किंवा मुख्याध्यापिके असतात त्यांच्यासमोर पण अवाक अडचणी असतात. त्यांना एक शाळा चालवायची असते, त्यांच्या खांद्यावर आहे एक रिस्पॉन्सिबिलिटी असतात, तर नक्कीच त्यांनाही तुम्ही त्यांच्याही प्रश्नांचं मोठ्या प्रमाणात निराकरण केलेलं आहे. आपण समजा नगरसेवकच्या मार्फत आतापर्यंत कशा पद्धतीने कामं झालेली आहे किंवा प्रभाग क्रमांक 22 काय काय कामे झालेली आहे, एकंदरीत आपण याचा आढावा आज घेतलेला आहे. आगामी इलेक्शन लवकरात लवकर येणार आहे, तर त्या दृष्टिकोनातून तुमच्या मार्फत कशा पद्धतीने तयारी होत आहे? तयारी चांगली आहे. आमचा प्रभाग जो आहे पूर्व आणि मध्य नागपूर, त्याच्यामुळे इथे आमचे माननीय प्रवीणभाऊ दटके, माननीय विकासभाऊ कुंभारे, माननीय आमदार आहे आमचे कृष्णाभाऊ खोपडे आणि गिरीशजी व्यास, असे 4 मोठे दिग्गज व्यक्ती या दोन्ही प्रभागामध्ये असतात. आणि त्यांनी जो आम्हाला नगरसेवकांना जो सपोर्ट केला आहे, आमचा नगरसेवकाचा फंड खूप कमी असतो, तेवढ्याच्या तेवढे रस्ते एवढा तामझाम शक्य होणार नाही, पण तुम्ही एकदा आमच्या प्रभागात आले आणि एकदा रस्त्यांची निर्मिती पाहिली, गडर लाईन, शुगर लाईन, पाण्याच्या व्यवस्था पाहिल्या, मी म्हणणार नाही, दावा करणार नाही की 100% झाल्या, पण ज्या एरियात झाल्या आहेत त्या एरियात आपण दाखवू शकतो. पण हे सगळे जे कामं झाले आहे करोडो रुपयांचे, आज 20 करोडच्या वरचे कामं जे झाले आहे, हे मात्र या 4 आहे आमचे प्रवीणभाऊ, विकासभाऊ, कृष्णाभाऊ आणि गिरीशजी यांनी जो फंड दिला, आमच्या विनंतीला मान दिली 4 नगरसेवकांच्या, आणि त्यामार्फत एक मोठा विकासाचा झंझावात आमच्या प्रभागात झाला आणि मोठ्या प्रमाणात विकास काम या प्रभागात झाले. आपल्या सर्वांना माहिती आहे की एक प्रभाग मिळून 4 नगरसेवक असे नेमले गेलेले आहे, तर ही जी रचना केलेली आहे तुमच्या मते ही योग्य आहे की अयोग्य आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे जर आपण आढावा घेतला किंवा एक जर आपण उदाहरण बघितलं, तर एक व्यक्ती आहे त्याला कुठली तरी तक्रार असते, मग असे 4 नगरसेवक बसून असते, तो त्याला पाठवते, तो त्याच्याकडे पाठवते, तर हे खरंच म्हणजे तुमच्या मते जी ही रचना केलेली आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे? नाही, ही जी असेल योग्य अयोग्य ते तर नाही सांगता येणार, पण प्रभाग मोठा आहे. बरोबर. आणि लोकांचं कसं असतं, जेव्हा नागरिकांना तक्रार असतो ना, तर तो आपल्या जवळच्या नगरसेवकाकडे जातो, कारण तो त्याला ओळखत असतो. बरोबर. तर आमच्याकडे तरी असं आहे की ज्याच्याकडे जी नगरसेवकाकडे तक्रार जाईल तो आपली ती तक्रार सोडवतो, मग तो पाहत नाही की माझ्या जवळचा आहे की त्याच्या जवळचा आहे, तर असं होत नाही. जी पण तक्रार येईल ती मोठ्या मनाने आम्ही एक्सेप्ट करतो आणि ती प्रामाणिकपणे 100% सोडवण्याचा प्रयत्न करतो. रोज जर समजून काय 10 तक्रारी आल्या तर त्यातल्या 7 होतात, 3 होत नाही, तर 3 मध्ये काहीतरी टेक्निकल इश्यूज असतात.
म्हणून होत नाही. पण हा जो चारचा प्रभाग आहे हा खूप मोठा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये नागरिकांसोबत संवाद साधणं एक तारेवरची कसरत आहे कारण खूप मोठा प्रभाग आहे. बरोबर. नुकतंच गंगाबाई घाटचं तुम्ही भूमिपूजन केलेलं आहे तर ते काम कशा पद्धतीने सुरू होणार आहे? ते काम आपण लगेचच या आठवड्यामध्ये चालू करू मॅडम. तुम्ही भूमिपूजन बघितलं असेल. ॲक्च्युली हा मी 2018-19 टाकलेला प्रस्ताव होता की या गंगाबाई घाट जो आहे इथे मोठ्या प्रमाणात लोक येतात तर लोकांना प्राथमिक सुविधा मिळाव्या, मग पिण्याचं पाणी असेल, लाईट असेल, बसण्याची व्यवस्था असेल, सुलभ शौचालय असेल, शोकसभेसाठी हॉल असेल आहे तिथे, पण तो आणखीन चांगल्या पद्धतीने मिळावं या दृष्टीने एक प्रस्ताव मी तिथे टाकलेला होता. प्रेत दहन करण्याचे ओटे आपले तिथले फुटले होते, कुठे पाणी गळत होतं, त्याच्यानंतर आपण जे माती देतात लहान बाळांना वगैरे तर ती जागा होती ती बरोबर अलाईन करायची होती, तर असे अनेक मुद्दे माझ्या डोळ्यासमोर होते. आणि मी स्वतः कोरोनाच्या पिरियडमध्ये म्हणा किंवा त्याच्या आधी सुद्धा कंटिन्युअसली गंगाबाई घाटवर जात असते, पाहणी करत असते, स्वच्छता करत असते. तर मला या कामामध्ये माननीय प्रवीणभाऊ दटके यांनी मदत केली आणि आत्ताच आम्ही 8 दिवसापहिले 85 लाख रुपये कामाचं भूमिपूजन केलं आणि येत्या 8 दिवसामध्ये आम्ही ते भूमिपूजन केलेल्या कामाची सुरुवात पण तिथे होईल आणि नागरिकांना जो ज्या गरजा तिथे मिळायला पाहिजे घाटावर, एक तर माणूस दुःखी असतो, खूप दडपणाखाली असतो त्यावेळेला, त्याला सुचत नाही काय करायचं काय नाही, तर या माध्यमातनं ऑफिस बरोबर करणे, त्यांना मग बरेचदा त्या याच्यावर पण चुका होतात सर्टिफिकेटवर, हे सगळं जे छोटे छोटे असतात पण त्याचा त्रास खूप मोठा असतो, हे सगळं या माध्यमातनं आम्ही कमी करणार आहे आणि एक चांगलं घाट आपण तिथे तयार करणार आहोत. आणि याच्यासाठी मला सगळ्यांनी मान्यवरांनी मदत केली आहे, माननीय प्रवीणभाऊ दटके यांच्या मार्गदर्शनात आम्ही हे सगळं काम केलं आहे आणि हे लवकरच चालू होईल. याच्या व्यतिरिक्त काही क्रीडांगणाचं पण काम आपण केलेलं आहे, संती मैदान असेल, नंतर जिम असतील जिथे आपण जिम पण अपडेट करून दिलेले आहे, हे सगळे कामं आपण यावर्षी या 5 वर्षामध्ये केलेले आहे. बरं. म्हणजे आपण साधारण एक नगरसेवक किंवा नगरसेविका म्हणून काम करणं हे खरंच खूप आपण म्हणू शकतो की टफ आहे. म्हणजे टफ आहे, जेवढं लोकांना सोपी वाटतं की हे लोक नगरसेवक आहे काही काम नाही करत, कुठेतरी कटाक्ष नजरेने बघतात की खरंच, पण नागरिक पण आता जसं आपला प्रभाग आहे तिथे परिपूर्णपणे कामे झालेली आहे त्यामुळे इथे कुठलेच तक्रार आपल्याला दिसत नाही आहे. तर आज तुमच्यासोबत खरंच मॅम म्हणजे वेगवेगळे अनुभव तुमचे मला जाणून घ्यायला मिळाले, आतापर्यंतची कामकिर्दी तुमची जाणून घ्यायला मिळाली आणि आगामी इलेक्शनमध्ये तुमच्या मार्फत कशा पद्धतीने कामं होणार आहे किंवा काय तुमची तयारी आहे ते सुद्धा संपूर्ण माहिती आज आपण घेतलेली आहे. चर्चा तर खरंच इथे संपवायची म्हणजे गरज तर वाटत नाही पण आपल्या कुठेतरी कालमर्यादामुळे आज आपण चर्चेला इथेच विराम देऊया. एक शेवटचा संदेश म्हणून आपल्या नागपूरकरांना तुम्ही काय देऊ शकता? मला असं वाटतं की आता सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला खूप वेगवेगळे मेसेजेस मिळतील, पण नागपूरकर स्वतः खूप ज्ञानी आणि विचार करून मतदान तुम्ही करणार आहात, तर तुम्ही कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका. तुम्ही तुमच्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करा. तुमच्यासमोर अनेक मीडिया, अनेक तुम्ही राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये अनेक गोष्टी मागवू शकता, पाहू शकता, त्या नक्कीच पहा आणि सतसत विवेक बुद्धीने तुम्ही तुमचं मतदान करा, एवढंच मात्र आज मी नागपूरकरांना सांगेल. आज आपण शंखनाथच्या विशेष मुलाखत मार्फत मॅमकडनं संपूर्ण अनुभव त्यांचे जाणून घेतलेले आहे, त्यांची कामे जाणून घेतलेली आहे. आज आपण इथेच थांबूया, पुन्हा पाहूया नवीन विषयासह. तोवर पाहत रहा शंखनाद न्यूज, आवाज सत्याचा.